फार्मसी आणि ॲग्रीच्या ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा सी टी वाली पलटनला आणि एकही व्हिडिओ मिस न करायला बेल बटन टॅप करा. नमस्कार मित्रांनो, सी टी वाली पलटनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे की आज 4 जून आपल्याला आपला MST CET रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. मित्रांनो, त्यापूर्वी आपल्याला काही पर्सेंटाईलचा एक कॉन्सेप्ट आला आहे. मित्रांनो, मला फारशा जणांचे मेसेज आले होते की हे पर्सेंटाईल काय आहे आणि आपण कसे कॅल्क्युलेट करू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले पर्सेंटाईल स्कोअर कार्ड आपण आपल्या मोबाईलवर कसे डाऊनलोड करायचे आणि या पर्सेंटाईलचं मिनिंग काय आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा विदाउट एनी स्किप. अगर कारण की तुम्ही एकही फ्रेम मिस केली तर तुम्हाला काही चीज अशा आहेत त्या समजणार नाहीत. मित्रांनो, तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता आपल्याकडे MST CET ऑफिशियल PDF आहे ज्यावर फायनल रिझल्ट असा एक टॉपिक दिलेला आहे. इथे तुम्ही डेट बघू शकता 3/6/19 इशू केलेलं होतं. जसं की मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, इथे एक टेबल A आणि टेबल B दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला काही नंबर ऑफ कॅन्डिडेट अपेअर फॉर एक्झामिनेशन, नंबर ऑफ कॅन्डिडेट अपसेंट आणि टेबल बी मध्ये तर टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट कॅन फॉर दी क्लासिफाईड अंडर PCM आणि PC ग्रुपमध्ये किती जणांनी एक्झाम दिलेली आहे हे पण दिलेलं आहे. मित्रांनो, हे पुढे जाऊन आपल्याला हे दोन नंबर जे आहेत PCM ग्रुप आणि PCB ग्रुपचे हे इम्पॉर्टंट होणार आहे. मित्रांनो, यासोबतच आपल्याला जे फर्स्ट पॅरामधली फर्स्ट लाईन आहे यामध्ये दिलेलं आहे की आपल्याला आपले स्कोअर कार्डनी MST CET स्कोअर कार्ड आपल्याला 4 जूनला अवेलेबल होतील. मित्रांनो, या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या फ्रेममध्ये आपण बघणार आहोत की जे हे स्कोअर कार्ड आपण आपल्या मोबाईलवर कसं डाउनलोड करायचं आणि त्याचा काय इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, तुम्हाला स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिले आपल्या MST CET ऑफिशियल साईटवर जावं लागणार, ते लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅशे बॉक्स भरावा लागणार, त्यानंतर साइन इन टू अकाउंटवर क्लिक करावं लागणार. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुली साईन इन होसाल त्यानंतर तुम्हाला काही असा एक इंटरफेस येणार, त्यावर तुम्ही नंतर तुम्हाला इथे राईट हँड साईडला टॉप कॉर्नरला इथे 3 बार बघू शकता बॉक्समध्ये, त्यावर क्लिक करा. मित्रांनो, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही एक माय ॲप्लिकेशन चेंज पासवर्ड आणि लॉगआउट सारखे ऑप्शन दिसून येते, त्यानंतर तुम्हाला माय ॲप्लिकेशनवर क्लिक करावं लागणार. मित्रांनो, ते झाल्यावर तुम्हाला काही असे एक दोन बॉक्स दिसेल जे एज्युकेशनल प्रोग्राम आणि CET एक्झामिनेशन दिलेलं आहे, खाली प्रोसेसचा बॉक्स आहे. मित्रांनो, प्रोसेसच्या बॉक्सवर क्लिक करा. मित्रांनो, त्यानंतर प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करावं लागेल, प्रोसेसवर क्लिक करावं लागणार. मित्रांनो, त्यानंतर वापस तुम्हाला एक पॉपअप येणार, त्यावर ओके क्लिक करावं लागणार. मित्रांनो, हे सर्व केल्यानंतर तुम्हाला एक माय ॲप्लिकेशनवर वापस जावं लागणार आहे, स्कोअर कार्ड नावाचा हा एक ऑप्शन शोधावा लागणार. मित्रांनो, मी इथे एका ग्रीन बॉक्समध्ये त्याला टाकलेला आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही या स्कोअर कार्ड ऑप्शनवर क्लिक कराल त्यानंतर तुमच्या समोर असं काही येणार. इथे मित्रांनो, तुम्ही जेव्हा खाली स्क्रोल कराल तुमचं स्कोअर कार्ड तुमच्या समोर येऊन जाणार. मित्रांनो, इथे टॉप लेफ्ट कॉर्नरला प्रिंट स्कोअर कार्ड ऑप्शन पण अवेलेबल आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हे स्कोअर कार्ड तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकाल. मित्रांनो, स्कोअर कार्ड आपल्या मोबाईलवर सध्या डाउनलोड झालेलं आहे आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे माझं स्कोअर कार्ड आहे. मित्रांनो, इथे तुम्ही जसं बघू शकता इथे आपले मी PCMB ग्रुपची एक्झाम दिली होती, त्यामुळे माझा PCMB पर्सेंटाईल इथे दिसून येत आहे. मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत की या पर्सेंटाईलने आपण काय काय करू शकतो. मित्रांनो, या पर्सेंटाईलवर तुम्ही तुमचा मार्क्स किती मिळणार आहेत हे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता आणि यासोबतच तुमचा रँक काय येणार आहे हे पण तुम्ही प्रेडिक्ट करू शकाल. मित्रांनो, अगर तुम्हाला तुमचा रँक प्रेडिक्ट करायचा असणार की तुमचा रँक काय येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून, तर मित्रांनो आपण त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो आता सध्या बघूया. मित्रांनो, इथे की तुम्ही जसं स्क्रीनवर बघू शकता, अगर तुम्हाला तुमचा रँक प्रेडिक्ट करायचा असणार तर तुम्हाला 100% ऑप्टेन इंटू टोटल स्टुडंट अपॉन 100+1 हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार. मित्रांनो, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला PCM आणि PCB अटेंडन्स दाखवली होती आणि हे सांगितलं होतं की आपल्याला पुढे जाऊन काम येणार आहे. मित्रांनो, ते सध्या आपल्याला कामी येणार आहे. मित्रांनो, मी व्हिडिओ थोडा पॉज करतो, तुम्ही तोपर्यंत हा फॉर्म्युला तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता.
आता मित्रांनो बघूया आपण एक एक्झाम्पल घेऊन की आपला रँक खरंच एक निघतो का. मित्रांनो इथे एक एक्झाम्पल आहे, इथे आपण याचा रँक काढूया. मित्रांनो हे हा जो रँक आहे हा एक PCB ग्रुपचा आहे. मित्रांनो इथे तुम्हाला 100 मायनस परसेंटेल ऑप्टेन म्हणजे 96.4 दिलेला आहे. आणि मित्रांनो या मल्टीप्लाइड बाय 2 1154 हे एक PCBचे अटेंडन्स आहे की किती जणांनी आपल्या MSTCD PCB ग्रुपची एक्झाम दिली होती तो हा नंबर. मित्रांनो जसं की तुम्ही इथे बघू शकताय हे सर्व सॉल्व केल्यानंतर आपल्याला जे आन्सर येणार आहे ते 10,122 येणार आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीचा रँक जो आहे तो 200,000 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 300,000 10,000 आलेला आहे. मित्रांनो मी स्क्रीनवर PCM आणि PCB ग्रुपची एक अटेंडन्स दिलेली आहे, तुम्ही हे तुमच्या कॉपीमध्ये नोट करू शकता. मित्रांनो हे सर्व करून तुम्ही तुमचा रँक प्रेडिक्ट करू शकाल. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की हे आकडे जे आहेत ते ॲक्युरेट तेवढे नाही आहेत जेवढे की याला पाहिजेत. मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आपला जो रिझल्ट आहे तो आज आपल्याला 5 वाजेच्या नंतर लागणार आहे. तोवर तुम्ही हे पर्सेंटाईलवर बघू शकता. मित्रांनो हे पर्सेंटाईल तसे काही खासगी काही इम्पॉर्टंट नाही आहेत, कारण की यांच्यावर आपल्याला आपले एक्झॅक्ट मार्क किती मिळतील हे माहीत नाही पडत. मित्रांनो जसे की इथे एक्झाम्पल घेऊ शकता, हे माझं एक स्कोअर कार्ड आहे ज्यामध्ये मला PCB ग्रुपमध्ये 96.433 एवढा पर्सेंटेल आलेला आहे. आणि मी जेव्हा माझ्या अँसर किने मार्क्स चेक केले होते तेव्हा ते 110 येत होते. मित्रांनो मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला काही नवीन आणि कामाच्या गोष्टी देऊन गेलेला असणार. मित्रांनो आपला रिझल्टसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आणि तुमच्या सर्वांना चांगले मार्क मिळवायची मी आशा करतो. मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा द सिटी वाली पलटणला. धन्यवाद.